आजचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक हरी लडके, सिंबायोसिस संस्थेचे संस्थापक डॉक्टर श्यामबाब मुजुमदार, डीसी मॅडम, डॉक्टर बाबासाहेबांवर मनापासून प्रेम करणारे आजी माजी नगरसेवक, सिंबायोसिस परिवारातील सर्व पदाधिकारी, कर्मचारी आणि स्टडी सेंटरचे सर्व विद्यार्थी, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इथे बाबासाहेब आंबेडकरांच्या 62व्या परिनिर्वाण दिनानिमित्त जमलेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेबांच्या पत्नी माईसाहेब आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या दैनंदिन वापरातील सर्व वस्तू, जवळजवळ 300 वस्तू आणि 500 पुस्तकं ही सिंबायोसिस संस्थेच्या स्वाधीन केली आणि त्यामुळेच हे म्युझियम उभं राहिलेलं आहे. आता असं म्हटलं तर काही वावगवणार नाही की भारतातील जवळजवळ राष्ट्रीय पातळीवरील हे म्युझियम झालेलं आहे आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा आम्ही त्यामध्ये वापर केलेला आहे, त्यामुळे ही एक प्रेरणा मी झाली असं म्हटलं तर चालेल. डॉक्टर बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू. डॉक्टर बाबासाहेब हे उत्तम कार्यकायदे केले होते, भारताच्या राज्यघटनेचे ते शिल्पकार होते आणि जगातील सर्वात उत्कृष्ट राज्यघटना म्हणून ती गणली जाते. आणि या राज्यघटनेमुळे प्रत्येक भारतीयाला, तो पुरुष असो वा स्त्री, त्यांना समान हक्क प्राप्त झालेले आहे. एक माणूस एक मत अशी संकल्पना प्रथमच भारतात आली रुजली आणि सामाजिक न्यायाची पहिली पायरी केवळ बाबासाहेबांच्यामुळे आपल्याला मिळालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब एक महान शिक्षणतज्ञ होते आणि म्हणूनच 1945 साली त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्याच्या अनेक ठिकाणी आजही शाखा आहेत. त्यामध्ये मात्र पहिल्यांदा त्यांनी मस्जिदं बांधली हे कदाचित आपल्याला सगळ्यांना माहिती नसेल. आणि योगायोग म्हणजे सिंबायोसिसची जशी जी सुरुवात जी झाली त्यामध्ये देखील एक हॉस्टेल बांधण्यानेच ती सुरुवात झालेली आहे. त्या आणि सिंबायोसिस ही एक दर्जेदार शिक्षण संस्था आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब 1937 साली जेव्हा गेले तेव्हा त्यांनी पहिल्यांदा खोटी बंद करण्याचं बिल मांडलं. अशा प्रकारे शेत मजुरांना त्यांच्या गुलामगिरीतून मुक्त करणारं मला वाटतं हे पहिलंच बिल असेल. डॉक्टर आंबेडकरांनी महार वतन पण बंद केलं आणि त्यासाठी प्रयत्न केले. तसेच सावकारी पाशातून दलित समाजाची आणि शेतमजुरांची सुटका करून देण्यासाठी मनी लेंडर्स बिल 1938 साली त्यांनी मांडलं. 1942 साली ज्यावेळेला गांधीजींनी चले जावची भूमिका घेतली होती त्यावेळी मात्र बाबासाहेब हे एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे मजूर मंत्री होते आणि कामगारांच्या प्रश्नावर त्यांनी इतका अभ्यास केला आणि अनेक सुधारणा पण सुचवल्या. कामगारांचा जो कामाचा वेळ असेल तो 8 तासाचा असावा ही पहिली मागणी ही बाबासाहेबांचीच होती. तसंच भरपगारी रजा कामगारांना मिळाली, स्त्री कामगारांना प्रसूतीसाठी पगारी रजा मिळाली, अशा अनेक प्रकारचे कायदे त्यांनी त्यावेळेला केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा कायदेमंत्री झाले तेव्हा त्यांनी हिंदू स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीने हक्क दिले आणि अधिकार मिळावेत म्हणून हिंदू कोड बिलाची निर्मिती केली, ज्याचे फायदे आज आपण सगळेजण घेत आहोत. डॉक्टर बाबासाहेब हे केवळ दलितांचे नव्हे तर कामगारांचे आणि महिलांचे सुद्धा उद्धार करते होते असं म्हटलं तर वावगं होणार नाही. डॉक्टर बाबासाहेब एक उत्तम वक्ते होते आणि एक उत्तम पत्रकारही होते. त्यांनी 1920 साली मूकनायक हे साप्ताहिक सुरू केलं. तसेच बहिष्कृत भारत, जनता आणि शेवटी प्रबुद्ध भारत हे पाक्षिक काढलं. अशा वृत्तपत्रातून ते घणाघाती टीका करत असत आणि अस्पृश्यांचा प्रश्न सर्वांसमोर मांडत असत. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रपैलू व्यक्तिमत्व होऊन गेले ज्यांची प्रेरणा आज अनेक वर्ष आणि पुढील अनेक पिढ्या पण घेऊ शकतील. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक हरी लडके यांचा नुकताच साधना या मासिकातला महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांच्या संबंधीचा लेख माझ्या वाचनात आला. अतिशय बारीकपणे त्यांनी या दोघांची लव्ह अँड हेट स्टोरी, लव्ह अँड हेट रिलेशनशिप इतकी सुंदरपणे उलगडून दाखवली की ती प्रत्येकाने वाचा, आवर्जून वाचावा अशी मी सगळ्यांना विनंती करते. दलित समाजात जन्मलेल्या डॉक्टर बाबासाहेबांच्या पुढीच्या अनेक पिढ्यांना समाजाकडे समाजाकडून पशुपेक्षा सुद्धा हीन वागणूक मिळत होती आणि जगातील सर्वोत्कृष्ट समजल्या जाणाऱ्या कोलंबिया विद्यापीठ, त्याचप्रमाणे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अशा उच्च दर्जाच्या
विद्यापीठातून बाबासाहेबांनी आपलं शिक्षण पूर्ण करून घेतलं होतं. त्यांना जगात कुठेही उच्च पदाची नोकरी मिळाली असती आणि खूप मोठ्या पगाराची पण मिळाली असती, परंतु तसं त्यांनी केलं नाही. शिक्षण घेऊन ते परत भारतात आले, आपल्या समाज बांधवांना न्याय मिळावा, स्त्रियांना नाव मिळावा यासाठी त्यांनी आपलं सगळं आयुष्य खर्ची केलं. भारताच्या नवराष्ट्र उभारणीत त्यांचं महत्वाचं योगदान आहे आणि त्यातच त्यांचा खोरपणा दिसून येतो. अशा या महामानवांना माझे त्रिवार वंदन. जय भीम, जय भारत. तो माझ्या समजे तो किती विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे ते सांगतो. एक दोनच वर्षापूर्वी आंबेडकर आणि महात्मा गांधी यांची रिलेशनशिप काय होती याच्यावरती युपीएससीला सगळ्यात दीर्घ प्रश्नांमधला एक महत्वाचा प्रश्न होता आणि बहुतेकांना तो फार अवघड गेला. आपलं लेख वाचल्यानंतर सगळ्यांना नक्की त्या प्रश्नाचं उत्तम उत्तर देता येईल. मी सिम्बायसिसचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉक्टर शाम्बू मुजुमदार यांना विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांचा सत्कार करावा. विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला स्वतःतर्फे आणि सिम्बायोसिस संस्थेतर्फे मी अभिवादन करतो. आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक खारीदारके, सभापती मुजुमदार, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रजनी गुप्ते, सिम्बायोसिसचे प्राध्यापक मंडळी, आजी माजी नगरसेवक आणि इथे जमलेल्या अनेक विद्यार्थी बंधूभगिनी, सिम्बायोसिस संस्थेचं जे आंबेडकर मंडळी मेमोरियल याची काही वैशिष्ट्य मला सांगावीशी वाटत. ही वैशिष्ट्य अशी आहे की इथे बाबासाहेब आंबेडकरांच्या दैनंदिन वापरातील जीवनवस्तू आहेत, बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्तलिखित इतर आहे आणि त्याचप्रमाणे अनेक गोष्टी या बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या जीवनाशी निगडीत आहे याही इथं आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून एक आगळं वेगळं संग्रहालय आहे. इथल्या प्रत्येक गोष्टीला बाबासाहेबांचा स्पर्श झाला आहे आणि म्हणून एक पवित्र क्षेत्र झालेलं आहे ज्याला आम्ही प्रेरणाभूमी म्हणतो. नागपूरला दीक्षाभूमी, मुंबईला चैत्यभूमी आणि पुण्याला प्रेरणाभूमी. मित्रांनो, आजच्या दिवशी एक वैशिष्ट्य आजच्या दिवसाचं विषय म्हणजे ज्यावेळी आपण बाबासाहेबांची पुण्यतिथी साजरी करत आहोत त्याच वर्षी महात्मा गांधी यांची 150वी जयंती आपण साजरी करत आहोत आणि म्हणून आज बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या दोघांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मग अशी सभापती मुजुमदारांनी सांगितल्याप्रमाणे साधना अंकामध्ये प्राध्यापक नरकेंचा एक अप्रतिम लेख आहे, त्याच्यामध्ये गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये लव्ह हेट रिलेशनशिप कशी होती याचं त्यांनी अप्रतिम उदाहरण दिलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यांची अनेक जण निंदळ पद्धतीनं तुलना करतात. दोन महामानवांची तुलना करणं ही प्रथा महाराष्ट्रामध्ये फार जुनी आहे. एकेकाळी
नक्की तुम्हाला आठवत असेल की टिळक आगरवाडकरांच्या वरती अशीच चर्चा होत असते. अशी चर्चा आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यावरती होत. अनेकांनी असं मतप्रकाशन केलेलं आहे की डॉक्टर आंबेडकर हे गांधींना कधी महात्मा म्हणून संबोधत होते. पण हरी नरकेनी जो लेख लिहिले सध्या मासिकामध्ये त्यामध्ये तो अडून येईल हे दादांत खोट होत. बाबासाहेब आंबेडकरांनी गांधींना महात्मा गांधी महात्मा याचा उल्लेख अनेक वेळा केलेला आहे. आणि त्या संग्रहालयात एक त्यांचं पत्र आहे की त्याच्यामध्ये डिअर महात्मा आंबेडकर. अनेकांनी गांधी आणखीन बाबासाहेब आंबेडकरांमध्ये मतभेद किती होते ते एकमेकांच्या विचारांचे विरुद्ध किती होते याच्यावरती कोणताही पुरावा नसताना आधार नसताना टीका केली. पण हरी नरकेने असं पुरावा निश्चित त्या लेखामध्ये सिद्ध केलेलं आहे असं काही नाही. हे दोघांमध्ये मतभेद जरूर होते पण दोघांचा लोकसंग्रह प्रचंड होता. दोघांचाही उद्देश देशाचं भलं करण्याचा होता आणि म्हणून वैचारिक मतभेद जरी त्या दोघांमध्ये जरी असले तरी मतभेद मात्र अजिबात नव्हते. आणि याची काही उदाहरणं मित्रांनो या लेखामध्ये आपल्याला सापडतात. ज्या मतदारसंघातून बाबासाहेब आंबेडकर निवडून आले होते तो मतदारसंघ फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये गेला आणि मग काँग्रेसनं असा विचार केला की बॅरिस्टर जयकरांची जी सीट कलकत्त्याला रिकामी झाली होती ती काँग्रेसनं म्हणजेच पर्यायानं महात्मा गांधी कारण जे महात्मा गांधी म्हणत असत तोच काँग्रेसमध्ये शेवटचा शब्द. त्यावेळी महात्मा गांधींनी पुढाकार घेऊन काँग्रेसला असं सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांना शेतकऱ्यांनी राजीनामा दिलेली जी जागा आहे त्याच्यावरून तुम्ही निवडून आणा आणि अशा रीतीने बिनविरोध ती निवडून. ज्यावेळी असे लोकांचा समज होता की इंग्रजांनी खडसावलं म्हणून बाबासाहेबांना कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये घेतलं हे खोटं आहे. कारण 82% मेजॉरिटी काँग्रेसची असताना केवळ काँग्रेसवर आणि पर्यायी महात्मा गांधींची मुळे त्यांची बरणी बाबासाहेबांना कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये घेतलं आणि त्याच्यानंतर मतभेद असून सुद्धा तीव्र मतभेद असून सुद्धा एकमेकाची टीकाकार असून सुद्धा केवळ महात्मा गांधींचे म्हणून त्यांना लॉ मिनिस्टरशिप मिळाली. त्यातून मित्रांनो असं दिसतं की वैचारिक मतभेद असतील पण दोघेही महामानव होते दोघेही राष्ट्रपुरुष होते दोघांनाही देशाचं भलं होण्याची जाणीव होती आणि देशाचं भलं होण्यासाठी देशाचा विकास होण्याकरता देशाची प्रगती होण्याकरता हे दोघेही तितक्याच त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्यांनी काम केलं. असे कित्येक वेळा असं एक पडतं की बाबासाहेबांचं नाव घ्यायचं आणि बाबासाहेब असे म्हणाले होते असं ठोकून द्यायचं हेच गांधीजी वक्तव्य होते. पण प्रत्यक्ष बाबासाहेब काय म्हणाले होते त्याचा संदर्भ काय होता त्याचबरोबर गांधींचे काय विचारसरणी होती याचा आपण मित्रांनो विचार केला तर आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये विचारभेद असतात मतभेद असतात मनभेद असत नाही ही महाराष्ट्राची फार मोठी राजकीय संस्कृती असं मला वाटतं. मला अतिशय आनंद होतो की आज एक विचारवंत हरी नरके आपल्याशी संवाद साधणार आहे. हरी नरकेंच्या बाबतीत मी जेव्हा त्याचा बायोडेटा वाचत होतो तेव्हा मला एक अतिशय अभिमान वाटवली अशी गोष्ट दिसली की एका प्राध्यापकाकडे मित्रांनो किती पुस्तकं असावी 1,000 2,000 25,000 पुस्तकं यांच्या ग्रंथात. बाबासाहेब आंबेडकरांचा साकल्याने विचार करणारे जर एकमेव व्यक्ती महाराष्ट्रातील किती असेल तर हरी नरके आहे. म्हणून आम्ही त्यांना मुद्दामला तिथे बघून हरी नरकेचे आमचं आमंत्रण तुम्ही स्वीकारलं याबद्दल मी तुमचा मनापासून आभार आहे. धन्यवाद. महात्मा गांधी आणि डॉक्टर आंबेडकर या दोघांकडे पाहण्याची एक नवी दृष्टी या निमित्ताने आपल्याला मिळाली तर खूप महत्वाचं आहे. सर मला एक असं वाटतं की महात्मा गांधींची हत्या जर 48 मध्ये झाली नसती
तर कदाचित 51 मध्ये आंबेडकरांना राजीनामा द्यावा लागला. माझे ज्येष्ठ मित्र आणि आजचे प्रमुख पाहुणे हरी नरके यांचा परिचय करून द्यायचा तर एक छान तासभराचं भाषण करता येईल. इतकं प्रचंड कर्तृत्व या माणसाचं आहे आणि मी ज्येष्ठ म्हटलं की त्यांच्या वयाकडे पाहून नाही, ते माझ्यापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे, पण कर्तृत्व खूप मोठे आहे. सरांनी जसं एक आकडा सांगितलं तसे मी एक 3-4 आकडे फक्त सांगतो कारण बाकी खूप मोठा परिचय करून द्यावा लागेल. प्राध्यापक असूनही प्राध्यापक म्हणजे क्लास व्यतिरिक्त केलेल्या भाषणांची देशभरातल्या आणि जगातल्या संख्या 11,000 आहे. हिंदी इंग्रजी मराठी 3 भाषेमध्ये लिहिलेल्या पुस्तकांची संख्या 51 आहे. आपल्या सरांशीच ते बरोबरी करतात असं मला वाटतं. आपण जसं दरवर्षी एक नवीन इन्स्टिट्यूट काढतो तसे नरके सर दरवर्षी साधारण 1.5 पुस्तक लिहित असावे. ते उत्तम ब्लॉगर आहेत, विविध विषयांवरती लिहितात आणि 5 लाखांहून त्यांचे फॉलोअर्स आहेत. दुर्मिळ पुस्तकांबद्दल तर सांगितलंच, पण विविध वृत्तपत्रांमध्ये 3,000 पेक्षा अधिक लेख त्यांचे प्रकाशित झालेले आहेत आणि त्यांचे नुसते संग्रह झालेले नाहीत, ते स्वतंत्रपणे वाचले जातात. मग मी उल्लेख केला त्याप्रमाणे 2 महामानव गेल्या 2 शतकांमध्ये महात्मा फुले आणि त्यांना गुरु मानणारे डॉक्टर आंबेडकर या दोघांच्याही साहित्याचं संपादन करण्याची जबाबदारी एकाच व्यक्तीवरती यावी इतकं मोठं कर्तृत्व डॉक्टर हरी नरकेंचं आहे. आणि 101 विद्यापीठांमध्ये जाऊन शोधनिबंध सादर करण्याचं देखील कर्तृत्व त्यांनी गाजवलेलं आहे. मी आज ते आपण अनेक विषय पैलू आंबेडकरांचे ऐकत असतो, पण एक सगळ्यात महत्वाच्या पैलूकडे सहसा कोणाचं लक्ष जात नाही, जो कदाचित येणाऱ्या कालखंडासाठी फार महत्वाचा विषय आहे. आज सर नेमका तोच मांडणार आहे. भारताच्या नवभारताच्या उभारणीमध्ये डॉक्टर आंबेडकरांचं योगदान नेमकं काय होतं, तुमच्याप्रमाणे मी त्यांचं भाषण ऐकायला उत्सुक आहे. नरके सर, सिम्बॉयसिस संस्थेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे लाडके या संस्थेचे संस्थापक डॉक्टर श्यामबाबू मुजुमदार सर, या संग्रहालय आणि स्मारकाच्या मानद संचालिका सौभाग्यवती संजीवनी मुजुमदार मॅडम, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या आपल्या सन्माननीय कुलगुरू रजनी गुप्तेजी, माझे मित्र रविकिरण साने, माझ्यासोबत या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सौभाग्यवती संगीता नरके, कार्यक्रमासाठी आवर्जून आलेले राजकीय क्षेत्रातले मान्यवर आजी माजी नगरसेवक, सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी बंधू भगिनीनो, सर्वप्रथम मी भारतरत्न आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो, वंदन करतो. मित्रांनो, सिम्बॉयसिस संस्थेने मला या कार्यक्रमासाठी बोलवावं आणि विशेषतः मुजुमदार सर आणि मुजुमदार मॅडम, आपल्या VC सन्माननीय गुप्ते मॅडम अशा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मला बोलायला मिळावं हा मी आयुष्यातला फार मोठा सन्मान समजतो. मी आपल्यासाठी आपल्याला आपल्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करतो, आपल्याविषयीचे आभार व्यक्त करतो. बंधू भगिनीनो, मी जेव्हा हे स्मारक उभारलं गेलं, हे संग्रहालय उभारलं गेलं, त्या दिवशी इथे कार्यक्रमाला उपस्थित होतो. कारण आदल्या दिवशी बालगंधर्वमध्ये माननीय उपराष्ट्रपती डॉ KR नारायणन आमच्या संस्थेच्या उद्घाटनाला आले होते. दलित साहित्य आणि संशोधन संस्था जिचा मी कार्याध्यक्ष आहे, आम्ही उभी केली आणि उपराष्ट्रपतींनी आपले दोन्ही कार्यक्रम दुसऱ्या दिवशी सकाळी इथे या स्मारकाच्या उद्घाटनाला ते आले आणि आदल्या दिवशी त्यांनी बालगंधर्वमध्ये आमच्या संस्थेचं उद्घाटन केलं. मला असं वाटतं की नातं आपलं इतकं जवळच आहे सर.
खरं म्हणजे तुम्ही ही संस्था उभी केली अतिशय कर्तृत्वाने, खूप प्रतिकूल परिस्थितीत सरांनी हे सगळं काम उभं केलेलं आहे. म्हणे भारताच्या उभारणीमध्ये, आधुनिक राष्ट्राच्या उभारणीमध्ये डॉक्टर आंबेडकरांचं योगदान, या विषयावर मला बोलायला सांगण्यात आलंय. मी थेट सुरुवात करतो, प्रास्ताविकामध्ये जास्त वेळ न घालवता. समकालीन जागतिक कीर्तीचे इतिहासकार डॉक्टर रामचंद्र गुहा यांचं मेकर्स ऑफ द मॉडर्न इंडिया या नावाचं पुस्तक सध्या गाजत आहे. मध्यंतरी त्यांनी ते प्रसिद्ध केलं. ज्या ज्या महामानवांनी, महान स्त्रियांनी हा देश उभा केला, त्याची जडणघडण केली, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता डॉक्टर रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केली आहे. आणि डॉक्टर रामचंद्र गुहा यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या इतिहासकाराने मेकर्स ऑफ द मॉडर्न इंडियामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक महान शिल्पकार म्हणून आवर्जून उल्लेख केलेला आहे, त्यांना स्थान दिलेलं आहे. त्यामुळे भारताच्या नवउभारणीचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी आपण आज बोलत आहोत. खरं म्हणजे मॅडमनी उल्लेख केला, सरांनी उल्लेख केला, सामाजिक न्यायाचं डॉक्टर आंबेडकरांचं जे काम आहे, विशेषतः दलितांच्या साठीचं, शिक्षणाच्या संबंधातलं, भारतीय राज्यघटना लिहिण्याच्या बद्दलचं, हिंदू कोड बिलाबद्दलचं, हे सारं मौलिक आहे. पण डॉक्टर आंबेडकर हे सोशल जस्टिसचे, सामाजिक न्यायाचे सिंबल किंवा प्रतीक होते, ही धारणा इतकी रुजलेली आहे की त्याच्या पलीकडे जाऊन डॉक्टर आंबेडकर हे या देशाचे एक विकास पुरुष होते. डॉक्टर आंबेडकर हे ज्ञानाचं प्रतीक होते, क्रिएशन ऑफ नॉलेज अँड स्किल्स. डॉक्टर आंबेडकर हे एक अशा प्रकारचे ज्ञानवृत्ती होते की त्यांनी हा देश आधुनिक ज्ञानाच्या आधारे उभा करण्याच्या संबंधामध्ये जी या देशाला देणगी दिली किंवा जे योगदान दिलं, त्याच्याकडे आपलं लक्ष तेवढं जात नाही. बघा, 80 वर्षापूर्वीचं डॉक्टर आंबेडकरांचं एक भाषण मी सुरुवातीलाच आपल्यासमोर ठेवतो. हे मुंबई विधिमंडळामध्ये त्यांनी 4 एप्रिल 1938 केलेलं भाषण आहे. मुंबई विधिमंडळाच्या इतिवृत्तामधनं मी ते घेतलंय. बॉम्बे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली डिबेट्स Vol.3 1692-93 वर डॉक्टर आंबेडकरांचं हे भाषण छापलेलं आहे. 80 वर्षापूर्वी डॉक्टर आंबेडकर म्हणतात, आय डू नॉट लाईक व्हॉट सम पीपल से, व्हॉट वी आर इंडियन्स फर्स्ट अँड हिंदूज आफ्टरवर्ड्स ऑर मुस्लिम्स आफ्टरवर्ड्स. आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ दॅट. आय फ्रँकली से दॅट आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ दॅट. बाबासाहेब म्हणतात की भारतीय लोकांना जर त्यांची ओळख विचारली तर त्यातले काही लोक असं म्हणतात की आम्ही पहिल्यांदा भारतीय आहोत आणि नंतर आम्ही हिंदू किंवा मुसलमान आहोत. पण मला याने समाधान वाटत नाही, मला हे ऐकून आनंद वाटत नाही. डॉक्टर आंबेडकर म्हणतात, मोकळेपणाने सांगतो, अतिशय स्पष्टपणाने सांगतो, मला हे आवडत नाही. आय डू नॉट वॉन्ट दॅट अवर लॉयल्टी एज इंडियन्स शुड बी इन द स्लाइटेस्ट वे अफेक्टेड बाय एनी कॉम्पिटिटिव्ह लॉयल्टी, वेदर दॅट लॉयल्टी अराइजेस आउट ऑफ अवर रिलीजन, आउट ऑफ अवर कास्ट, आउट ऑफ कल्चर और आउट ऑफ अवर लँग्वेज. डॉक्टर आंबेडकर म्हणतात की मला भारतीयत्वाची जी ओळख आहे आपली, ती दुसऱ्या समांतर अशा धर्म, जात, संस्कृती किंवा भाषा या ओळखींमुळे झाकळून जावी, ती कमी महत्वाची व्हावी, दुय्यम व्हावी, हे आवडत नाही. आपल्या निष्ठा पूर्णपणे भारतीय असण्याशी असल्या पाहिजेत. आय वॉन्ट ऑल पीपल टू बी इंडियन फर्स्ट, इंडियन लास्ट, नथिंग एल्स बट इंडियन्स ओनली. आपण फक्त भारतीय असलं पाहिजे. मुजुमदार सर, माध्यमांनी, अभ्यासक्रमाने सुद्धा, आम्ही प्राध्यापक लोक पण त्याला जबाबदार आहोत, आम्ही सुद्धा डॉक्टर आंबेडकरांचं चित्रण म्हणजे दलितांचा नेता, आणि त्यामुळे भारतातल्या सगळ्या लोकांना असं वाटतं की त्यांचं जे काही काम आहे ते दलितांसाठी आहे. जेव्हा आपलं निमंत्रण मॅडम मला मिळालं आणि मी ते फेसबुकवर टाकलं तर 2-3 मित्रांनी मला मेसेज बॉक्समध्ये विचारलं की हा ते दलितांचं काहीतरी आहे ना उद्या, तुम्ही पण जाणार ना त्याला. म्हणजे जणू काही डॉक्टर आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन म्हणजे दलितांशी संबंधित गोष्ट, राष्ट्राशी नाही, सामान्य भारतीय नागरिकाशी नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्या मेंदूंमध्ये, आपल्या मनावर गेली अनेक वर्ष असं कोरलं गेलंय की डॉक्टर आंबेडकर म्हणजे दलित आणि दलित म्हणजे डॉक्टर आंबेडकर. आज माझ्या या भाषणामध्ये मी प्रयत्न असा करणार आहे, सरांनी, रविकिरण साने सरांनी सांगितलं माझ्या ओळखीबद्दल, सरांनीही अतिशय गौरवपूर्ण उद्गार काढले, मॅडमनी मी कृतज्ञ आहे. तुम्ही सगळं विसरून जा, एक वाक्य लक्षात ठेवा, बाबासाहेब आंबेडकरांनी जे 22 खंड लिहिलेले आहेत ते महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेले आहेत आणि त्यातले 1 ते 16 संपादन माझ्या आधी माझे मित्र वसंत मून यांनी केलं, त्यांच्या मृत्यूनंतर ते काम माझ्याकडे आलं.
आणि बाबासाहेबांच्या 17व्या खंडात रायटिंग अँड स्पीचेस ऑफ डॉक्टर आंबेडकर 17व्या खंडाचे 3 भाग 1803 19 20 21 22 मराठी आणि इंग्रजी हे संपादित करण्याची संधी मला मिळाली. त्याच्यामुळे मुजुमदार सर माझ्यासारख्या एका छोट्या माणसाला बाबासाहेबांसारख्या ज्ञानसूर्याचं साहित्य तुमच्यापर्यंत आणताना कंपल्सरी 5 वेळा वाचावं लागलं. त्याची त्या साहित्याची जेव्हा मी प्रेझेंटेशन मंत्रालयामध्ये आमच्या समितीसमोर करायचो सगळे दिग्गज असायचे त्याच्यामध्ये विचारवंत असायचे राजकारणी असायचे त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन करावं लागायचं त्याच्या आधी एकदा वाचावं लागायचं ते प्रेसला दिल्यानंतर पहिलं मुद्रित मला वाचावं लागायचं दुसरं मुद्रित तिसरं मुद्रित आणि डॉक्टर आंबेडकरांसारख्या महामानवाचं साहित्य असल्यामुळे ते खूप सेन्सेशनल ज्वलंत आणि स्फोटक त्यामुळे त्याच्यात कुठलीही चूक राहता कामा नये म्हणून अंतिम मुद्रण एकदा मुद्रित वाचणं माझ्यात आणि तुमच्यामध्ये असलंच तर एवढाच बारीकसा फरक आहे की बाबासाहेबांचं प्रत्येक पुस्तक मी किमान 5 वेळा वाचलेलं आहे आणि त्यामुळे मी जेव्हा डॉक्टर आंबेडकर म्हणतात असं म्हणेन तेव्हा मुजुमदार सरांनी अतिशय योग्य शब्दात सांगितलं की आजकाल डॉक्टर आंबेडकर म्हणतात असं म्हणून आपल्या मनातलं सांगून मोकळं व्हायचं अशी एक फार मोठी फॅशन आलेली आहे आणि त्यांनी हेही सांगितलं की गांधींबद्दल पण तीच आहे. मला स्वतःला असं वाटतं की इथून पुढे तुम्ही इथं बसलेल्या विद्यार्थ्यांना मी सांगतो की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात असं कुणीही म्हटलं की तुम्ही 5 प्रश्न विचारा. डॉक्टर आंबेडकरांनी ते कुठं म्हटलं ते कोणत्या पुस्तकात आहे कितव्या पान नंबरवर आहे ते डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलं होतं तेव्हा त्याच्या मागे काय घडलं होतं नंतर काय घडलं होतं त्याचा संदर्भ काय होता व्हॉट वॉज द कॉन्टेक्स्ट. आणि 5वा प्रश्न डॉक्टर आंबेडकरांचं ते मत कायम राहिलंय का नंतर ते बदललंय मी आपल्याला सांगू इच्छितो. मुजुमदार सर 1956 साली डॉक्टर आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन चालू होतं संपूर्णपणे बेळगाव आणि निपाणी आणि हा सगळा परिसर महाराष्ट्रात यावा या दृष्टिकोनातनं एकूणच संयुक्त महाराष्ट्राचं फार मोठं आंदोलन होतं आणि त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सीमा प्रश्नावर 3 प्रकारचं लेखन केलं. टाइम्स ऑफ इंडियामध्ये चेक्स अँड बॅलन्सेस नावाचं त्यांचं आर्टिकल खूप वाजलं आणि थॉट्स ऑन लिंग्विस्टिक प्रॉव्हिन्स नावाचा त्यांचा ग्रंथ या विषयावरचा आहे मौलिक आहे. त्याच्या प्रस्तावनेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी असं म्हटलंय आणि हे फार मोलाचं आहे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. आंबेडकर म्हणाले की मी माझ्यासमोर पुरावे आले तर माझी मतं बदलतो मी कायम केवळ एकाच मतावर अडून राहायचं अशा प्रकारचा ताठर वृत्तीचा माणूस नाही पण मतं बदलण्यासाठी रास्त कारणं असायला हवी व्यक्तिगत स्वार्थासाठी मतं बदलता कामा नये पण राष्ट्रीय परिप्रेक्ष्यामध्ये काही नवी माहिती पुढे आली परिस्थिती बदलली तर तुम्हाला बदलता आलं पाहिजे. आणि हे सांगताना डॉक्टर आंबेडकरांनी 3 सूत्र दिली एका वाक्यात लक्षात ठेवा. पहिलं सूत्र डॉक्टर आंबेडकर म्हणाले की जो आयुष्यात कधीच बदलत नाही अशा प्राण्याला गाढव म्हणतात आणि मी गाढव व्हायला तयार नाही. दुसरं सूत्र डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं की माणूस विकसित होत जातो त्याचा ग्राफ असा उंचावत जातो आणि मग रास्त कारण जर पुढे असतील निश्चित अशा स्वरूपाची काही जर का पुराव्यासह माहिती पुढे आली असेल तर तुम्हाला तुमचं म्हणणं बदललं पाहिजे आणि मी विकसित होत गेलेला माणूस असल्यामुळे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी जे 1919 साली म्हटलं होतं तेच 1956 म्हणलेलं नाहीये आणि म्हणून तुम्हाला जर मला वाचायचं असेल आणि उद्धृत करायचं असेल तर लेटेस्ट आंबेडकर तुम्ही बघा. 1919 साली आंबेडकरांनी काय म्हटलं 22ला 26ला 27ला काय म्हटलं ते जर तुम्ही 2018 सांगायला लागलात तर 56 पर्यंत होते ना डॉक्टर आंबेडकर आणि म्हणून त्यांनी नंतर त्या विषयावर काय म्हटलंय ते पाहिलं पाहिजे आणि त्यांनीच सांगितलेलं सूत्र आहे शेवटचं जे असेल ते प्रमाण मानायचं आधीचं विसरायचं आधीचं मी बदललेलं आहे समजायचं. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की डॉक्टर आंबेडकरांचं साहित्य वाचत असताना ते कधी म्हणाले कुठे म्हणाले कोणत्या पुस्तकात आहे कितव्या पान नंबरवर आहे विचारलं पाहिजे आपण अशासाठी विचारलं पाहिजे की लोक जे मनाला येईल ते बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर सांगून मोकळं होतात असं नाही चालता कामा. आपण हेही विचारलं पाहिजे की ते मत त्यांनी व्यक्त केल्यानंतर शेवटपर्यंत त्यांचं तेच मत होतं का ते बदललं होतं आणि बदललं असेल तर का बदललं होतं. आणि म्हणून तिसरं सूत्र डॉक्टर आंबेडकरांचं मित्रांनो विद्यार्थ्यांना विशेषतः मला सांगायचं कायम लक्षात ठेवायचं आंबेडकर हे महापुरुष होते पण ते समष्टीचं समाजाचं आकलन करत करत गेलेले आणि सातत्यानं मोठे होत गेलेले आहेत. आणि गांधी आणि आंबेडकरांचं वैशिष्ट्य हे आहे गांधी महात्मा गांधींचा 150वा जन्मदिवस आणि
बाबासाहेबांचा स्मृती दिवस आज आपण इथे जेव्हा मानतो आहोत तेव्हा सरांनी अतिशय योग्य शब्दात सांगितलं की आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की दोघे राष्ट्रपुरुष होते त्यांच्यामध्ये जरूर काही मतभेद होते पण ते कायम होते का शेवटीही त्यांच्यामध्ये तीच भावना होती का मधल्याही काळामध्ये त्यांचं तसंच होतं का अगदी सुरुवातीचा पुरावा सांगायचा तर 27 साली जेव्हा महाडला बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला तुम्हाला माहिती आहे त्या मंडपामध्ये त्या पेंडॉलमध्ये फक्त एकच फोटो बाबासाहेब आंबेडकरांनी लावला होता आणि तो होता महात्मा गांधींचा आणि हे छापलंय कुठे बाबासाहेब आंबेडकर ज्या बहिष्कृत भारताचे संपादक आहेत त्याच्यामध्ये छापलेलं आहे त्यामुळे इतर कुणी लिहिलेलं मी उद्धृत करत नाहीये मी बाबासाहेब आंबेडकरांच्या अधिकृत कागदपत्रांमधून आपल्याला काय दिसतं आणि मॅडम यांनी सरांनी सांगितलं ते खरं आहे की हे जे स्मारक आणि संग्रहालय आहे अतिशय उत्तम दर्जेदार आणि मी वारंवार येतो मॅडम आणि मला अभिमान याचा वाटतो की तुम्ही सतत त्याच्यामध्ये काहीतरी भर घालत असता त्याची फेरमांडणी करत असता ते आणखी सुंदर करत असता आणि त्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांना मी जेव्हा दाखवायला घेऊन येतो मी दोन प्रकारच्या विद्यार्थ्यांना घेऊन येतो एक तिसरी चौथी पाचवीच्या शाळेमधल्या मुलांना घेऊन येतो आणि जे जागतिक पातळीवरनं विद्यापीठामध्ये शिकायला आलेले वेगवेगळ्या देशांचे जे एमए साठीचे आलेले एमफिल साठीचे आलेले पीएचडी करणारे जे विद्यार्थी असतात त्यांना घेऊन येतो आणि हे बघताना ते हरखून जातात माईसाहेब आंबेडकरांबरोबर माझे खूप जवळचे संबंध होते माईसाहेबांची आठवण मला कायम येत असते कारण त्यांनी बाबासाहेबांकडे कसं बघावं निर्मळपणाने ते मला शिकवलं आणि या पार्श्वभूमीवर मी आपल्याला थेटपणाने घेऊन जातो 100 वर्षापूर्वीच्या वातावरणाकडे मुजुमदार सर बाबासाहेबांनी 100 वर्षापूर्वी पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचं नाव आहे स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रेमेडीज शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बाबासाहेबांचं एक पुस्तक आहे मॅडम दुःख याचं आहे की बाबासाहेबांवर हजारो वक्ते बोलले असंख्य पुस्तकं आली पण बाबासाहेब आंबेडकर आणि शेतकरी आत्महत्या असा काही मुद्दा कधी कुणी हाताळला नाही अँड यू बिलीव्ह की 100 वर्षापूर्वीच्या या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी शेतीचा प्रश्न जर देशाला सोडवायचा असेल तर 5 गोष्टी केल्या पाहिजेत असं सांगितलं पहिली गोष्ट शेतीला पाण्याची 24 तास आणि 365 दिवस व्यवस्था केली पाहिजे सिंचनाची व्यवस्था पाहिजे दुसरी गोष्ट शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित बाजारही मिळायला पाहिजे तिसरी गंगा आपल्या या बाकीच्या मोठ्या नद्या डॉक्टर आंबेडकर म्हणतात मिरॅकल होईल मिरॅकल आणि पाणी वाहून जातं आणि आपण भूगर्भातली मात्र पाण्याची पातळी खोल जाते याची चिंता करतोय ते म्हणतात दुसरं महायुद्ध चालू आहे आणि ते म्हणतायत यदा कदाचित जर तिसरं महायुद्ध झालं होऊ नये पण झालं तर ते पाण्याच्या प्रश्नावर होईल परत परत मी तुम्हाला सांगतोय की विजन 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 म्हणजे काय असते विजन हा माणूस काळजी करतोय ती भारताचा पाणी प्रश्न आणि 5 गोष्टींसाठीचा आणि मॅडम म्हणाल्या ते खरं आहे की महाडला या माणसाने पाण्याचा सत्याग्रह केला होता बघा ज्याला पोएटिक जस्टिस म्हणतो आपण तो असा आहे की ज्याच्या शेकडो पिढ्यांना आपण पिण्याचं पाणी मिळू दिलं नाही तो माणूस भारतीयांना 2000 साली पिण्याचं पाणी उत्तम मिळेल उद्योगासाठी पाणी मिळेल टुरिझमसाठी मिळेल ट्रॅव्हलिंगसाठी मिळेल इंडस्ट्री आणि कॉमर्ससाठी मिळेल त्याची चिंता करतोय त्यांनी ऊर्जा निर्मितीबद्दल शब्द वापरलाय अक्षय ऊर्जा हे सुद्धा परत पोएटिक जस्टिस आहे गुप्ते मॅडम बघा ज्या माणसाच्या शेकडो पिढ्यांना अंधारात राहावं लागलं तो माणूस देशाच्या प्रकाशाची तो माणूस अक्षय ऊर्जेची चर्चा करतोय हे प्रकाश पुरुष डॉक्टर आंबेडकर मुजुमदार सर म्हणाले ते खरंय की हे प्रेरणा पुरुष डॉक्टर आंबेडकर आपण कधी पाहिले नाही आणि त्याचा दोष तुम्हाला नाही तो दोष आमच्याकडे आहे आम्ही लेखक आम्ही वक्ते आम्ही प्राध्यापक आम्ही अभ्यासक्रम ठरवणारे लोक मी जे बालभारतीत खूप वर्ष काम केले सर त्या काळामध्ये अभ्यासक्रमामध्ये अशा काही गोष्टी याव्यात असा आम्ही प्रयत्न केला त्यावेळेला मला आठवते की आमचे बाकीचे सदस्य म्हणायचे अच्छा असं होतं डॉक्टर आंबेडकरांचं पण हे माहित नाही कधी ते कधी ऐकलं नाही ते कधी कळलं नाही मी खरं म्हणजे बरं का माझ्याकडे इथे ज्या नोट्स आहेत ना त्याच्यामधनं डॉक्टर आंबेडकरांचा दृष्टिकोन आहे या संबंधीतला सांगणार फक्त अमेरिकेच्या प्रोफेसर एस सी हर्ट यांचं एक कोटेशन मी सांगतो आणि डॉक्टर भाभा फार आपल्याला सगळ्यांना माहीत असलेले लोकप्रिय आणि महान विद्वान असलेले डॉक्टर भाभा शास्त्रज्ञ या दोघांची एक एक कोटेशन आम्ही थोडक्यात देतो कारण माझ्याकडे त्या विषयावरच्या भरपूर नोट्स आहेत पण मला पुन्हा आपलं ठरलंय ना की पुण्याचं असल्यामुळे पुढच्या वेळी बोलायचं ना याच्यावर तर आता फक्त 2 कोटेशन आणि पुढच्या मुद्द्याकडे प्रोफेसर हर्ट हे अमेरिकन लेखक आहेत ते म्हणताय डॉक्टर आंबेडकरांबद्दल
की नदीच्या खोऱ्यामध्ये, मूळ इंग्रजीतलं आहे, मी मराठीत परत इंग्रजीत असं करत बसण्यापेक्षा मराठी वाचून दाखवतो वेळ वाचवण्यासाठी, नदीच्या खोऱ्यात पावसाचं पाणी किती उपलब्ध होईल आणि त्याचं नियंत्रण कसं करावं हे टेक्निकल प्रश्न आहेत, तांत्रिक प्रश्न आहेत, आणि त्याची उकल करण्याइतकं ज्ञान, त्याची सोडवणूक करण्याइतकं ज्ञान भारतातल्या इंजिनियर्सकडे होतं आहे. खरा कठीण प्रश्न तो नव्हताच, मुख्य प्रश्न होता पॉलिटिकल विल आणि धोरण, पॉलिटिकल पॉलिसी. खरा मुद्दा नेहमी जो असतो ना तो पॉलिसीचा असतो, विलचा असतो. आणि मग ते असं म्हणतात की महानदी, दामोदर नदी, कोशी नदी या सर्व नद्यांच्या खोऱ्यांच्या विकासाच्या बाबतीमध्ये त्याचा डेव्हलपमेंट प्लॅन तयार करणं, त्या राज्यांमधल्या बंगाल बिहार या राज्यांमधल्या नागरिकांना तयार करणं, तिथल्या स्थानिक सरकारांना तयार करणं, त्याचं बजेट ठरवणं, निधीची तरतूद करणं. तुम्हाला माहित आहे की नाही मला कल्पना नाही, मंत्रालयामध्ये काम करताना पूर्व उदाहरण जर असेल, प्रेसिडेंट जर असेल तर काम पटकन होतं, पण नवीन काम करायचं असतं त्यावेळेला आमचे सगळे बाबू लोक म्हणतात पूर्व उदाहरण सांगा, पूर्व उदाहरण सांगा, आणि नवीन काम करायला फार अवघड होतं. डॉक्टर आंबेडकर जेव्हा हे काम करत होते तेव्हा त्यापूर्वी हे काम कोणी केलंच नव्हतं, पूर्व उदाहरण नव्हतं. आणि डॉक्टर आंबेडकर त्याच्यावर काम करत असताना पूर्व उदाहरण नसताना खर्चाचं विवरण तयार करणं आणि बजेट मंजूर करून घेणं हे सारे प्रश्न राजकीय स्वरूपाचे होते. हे काम करण्यासाठी साधारणपणे 30 वर्ष लागली असती, पण ते काम एका राजकीय नेत्याने आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर इतक्या वेगाने केले की अवघ्या 30 महिन्यामध्ये त्याने हे काम पार पाडले. त्या राजकीय नेत्याचे नाव आहे डॉक्टर बी आर आंबेडकर. अमेरिकन माणसाला बाबासाहेब आंबेडकरांचं कौतुक अवास्तव करायची काही गरज नाहीये, वस्तुनिष्ठपणाने तो विचार करू शकतो, याच्यासाठी मी ते उदाहरण दिलं. आणि डॉक्टर भाभा यांच्यासारखा शास्त्रज्ञ अतिशय स्पष्टपणाने असं म्हणतो की भारतीय माणस जे आहे, आपली जी मानसिकता आहे भारतीय माणसांची ती कशी असते, बघा तुम्ही पुणेकर सुद्धा विचार करा ना, कालचं भरलेलं पाणी आज सकाळी आपण ओतून देतो कारण शिळ झालं, इतकी तर आपली जलसाक्षरता, इतके तर आपण विद्वान लोक, शिळ झालं असं म्हणून आपण ओतून देतो हंडेच्या हंडे, बॅरलच्या बॅरल. तेव्हा बाबा म्हणतात की भारतीय मानसिकता जी आहे तिच्यामध्ये बदल करायचा, पूर नियंत्रण करायचं, माती वाहून जाऊ नये यासाठी काम करायचं, पाण्यामुळे पुरामुळे होणारं नुकसान टाळायचं, शेतीसाठी पाणी द्यायचं, पाण्यातनं वीज निर्मिती करायची, भूगर्भातलं पाणी शेतीसाठी मिळवायचं आणि भूगर्भाचा साठा कमी होणार नाही असं बघायचं, पूरग्रस्त भागातला पाण्याचा निचरा करायचा, पाण्याच्याद्वारे प्रवासाची व्यवस्था करायची, इतर राज्यांशी संपर्क करून प्रस्ताव तयार करायचा, प्रत्यक्ष तिथे जाऊन सर्वे करायचा, राज्यातले पाणीतंटे सोडवायचे, 15 धरणं बांधायचं काम हातात घ्यायचं आणि ते पार पाडायचं, बहुउद्देशीय धरण योजना तयार करायच्या, एवढं सगळं काम एका माणसाच्या आवाक्यातलं नाही. पण हे सारं या देशामध्ये पहिल्यांदा करणारा माणूस होता डॉक्टर आंबेडकर, ज्यांना मी नमस्कार करतो. डॉक्टर भाभांसारखा माणूस ज्याला नमस्कार करतो त्याला तुमच्यासारख्या मोठ्या लोकांनी नमस्कार करायला हरकत नाही का, आपण लोकांनी नमस्कार करायला हरकत नाही का, त्यामुळे इथून पुढे डॉक्टर आंबेडकरांचा आमचा काय संबंध असं कृपा करून कुठल्याही समाजात तुम्ही जन्माला आला असलात तरी विचार मनात आणू नका, कारण त्यांनी घटनेच्या माध्यमातून काय दिलं त्याची बरीच चर्चा झालेली असल्यामुळे मी तिकडे जाणार नाही. मी आज असं ठरवलंय की ज्या मुद्द्यांची खूप चर्चा झालेली आहे तिकडे न जाता ज्यांची अजिबात चर्चा झाली नाही किंवा खूप कमी चर्चा झाली आहे अशा काही मुद्द्यांकडे मला आपल्याला घेऊन जायचं आहे. बघा, मध्यंतरी आपल्या महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये शनी शिंगणापूरला, तिथे पुरुषांना दर्शन घ्यायला वर जाता येत होतं पण स्त्रियांना प्रवेश नव्हता, म्हणून मग काही लोक कोर्टात गेले आणि मुंबई हायकोर्टाने सांगितलं की स्त्रियांना सुद्धा परवानगी असेल. मुंबईमध्ये हाजी अलीला दर्ग्यामध्ये मजारमध्ये जायला पुरुषांना प्रवेश होता पण स्त्रियांना नव्हता, पुन्हा केस झाली, हायकोर्टाने सांगितलं की परवानगी द्या, दिली. शबरीमालामध्ये सध्या हा प्रश्न गाजतो, पुण्यामध्ये आपण बोलतोय सावित्रीबाई फुल्यांचं, महात्मा फुल्यांचं हे पुणे, आगरकरांचं पुणे, महर्षी कर्व्यांचं पुणे, पंडिता रमाबाईंचं पुणे, पंडिता रमाबाई रानडेंचं पुणे, आणि तरीही
आपल्याला माहिती आहे की शबरीमाला जरी इथं नसलं, केरळमध्ये असलं, तरी इथे चर्चा जेव्हा सुरू होते तेव्हा लोक काय पद्धतीने रिॲक्ट होतात. साधारणपणे सूर असा असतो मॅडम की ते चार दिवस जे असतात ना ते अपवित्र असतात आणि म्हणून मंदिरात जाऊ नये. हे केंद्रीय मंत्रीच असं म्हणाल्या. मी नम्रपणाने त्यांना पत्र लिहिलं असं लिहिलं की मॅडम तुमची भावना फार चांगली आहे पण आम्ही मंदिरापेक्षाही संसद हे अतिपवित्र मंदिर असं मानतो. आपण स्वतः चार दिवस तिथे जाण्याचं थांबवता का जाता नेमकं काय आहे, कोणत्या काळात वावरतोय आपण आणायचाही. विज्ञानानं आपल्याला सांगितलं की स्त्रीला ते चार दिवस नसतील तर ती जन्मच देऊ शकत नाही मुलाला मुलीला, पुढचं निर्मितीचं कामच ती करू शकत नाही. पण आपण त्याला गलिच्छपणाशी, जुन्या काळात ठीक होतं त्यावेळेला विज्ञान नव्हतं त्यावेळेला आपल्या समजुती चुकीच्या होत्या, मी त्याच्याबद्दल दोष देत नाही. आता एवढ्या विज्ञानाच्या प्रगतीनंतर डॉक्टर आंबेडकरांचा या संबंधितला द्रष्टेपणा तुम्हाला सांगतो. कोर्टांनी निर्णय कोणत्या कलमाच्या अन्वये दिले, नेहमी घटनेबद्दल बोलताना आपण बाकीच्या कलमांबद्दल बोलतो पण फंडामेंटल राईट सुरू होतात 12 पासून आणि 12वं व्याख्याचं कलम आहे, तिकडे तांत्रिक जाऊया नको. 13वं कलम जर मी आपल्याला वाचून दाखवतो, डॉक्टर आंबेडकरांनी शब्द शब्द किती दूरदृष्टीनं लिहिला तो बघा. ऑल लॉज इन फोर्स इन द टेरिटरी ऑफ इंडिया इमिडिएटली बिफोर द कॉमेन्समेंट ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन इन सो फार एज दे आर इनकन्सिस्टंट विथ दिस प्रोविजन्स of this part shall to the extent of such inconsistencies be null and void. तांत्रिक शब्द आहे. डॉक्टर आंबेडकर म्हणतात की 26 जानेवारी 50 ला ही राज्यघटना लागू होईल, त्याच्या आधी जे कायदे या देशात असतील त्यांचं काय होणार, ते सगळे कायदे रद्द होणार नाहीत पण ते सगळेच्या सगळे तसेच पुढे चालू पण राहणार नाहीत. मग निकष काय, 26 जानेवारी 50 ला नवीन रेषा काय खेचली आपण, आपण असं ठरवलं 13व्या कलमामध्ये की जे जुने कायदे राज्यघटनेच्या मूलभूत अधिकाराशी सुसंगत असतील, राज्यघटनेच्या मूलभूत अधिकाराच्या बरोबर असतील ते राहतील, ते जाणार नाही, ते रद्द होणार नाही. पण जे इनकन्सिस्टन्स असतील, विसंवादी असतील, विरोधी असतील, ते मात्र नल अँड व्हाईड होतील, ते मात्र रद्द केलेले असतील 26 जानेवारी 50 ला. भले भले शिकले सवरलेले लोक मुजुमदार सर सहजपणाने म्हणतात, प्राध्यापक म्हणतात, विभाग प्रमुख म्हणतात, आमची 400 वर्षाची परंपरा आहे, आमची 800 वर्षाची परंपरा आहे, आमची 1200 वर्षाची परंपरा आहे, पण आमची राज्यघटना जी 13व्या कलमात सांगते ती कुठं आम्हाला माहिती आहे. आपण नीट समजून घ्या, राज्यघटना असं सांगते जुनं सगळं रद्द केलेलं नाही, पण जे जुनं राज्यघटनेच्या मूलभूत अधिकाराच्या विरोधात आहे ते मात्र रद्द केलंय. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी राज्यघटना लिहून मोठं काम काय केलं, तर त्यांनी परंपरा आणि परिवर्तनाचा मेळ घातला. या देशातली जी भव्य परंपरा आहे, या देशातलं जे अभिमानास्पद आहे ते ठेवलं आणि परिवर्तनाचा रस्ता मोकळा करून दिला. मित्रांनो, लॉ या शब्दाची व्याख्या देताना डॉक्टर आंबेडकर म्हणतात, लॉ इन्क्लूड्स एनी ऑर्डिनन्स ऑर्डर बायलॉ रूल रेग्युलेशन नोटिफिकेशन कस्टम परंपरा और युसेज वहिवाट हॅव्हिंग इन द टेरिटरी ऑफ इंडिया द फोर्स ऑफ लॉ. आपल्या लॉ कॉलेजमधले प्राध्यापक किंवा आपल्या लॉ कॉलेजमधले विद्यार्थी याच्या संबंधामध्ये जास्त सांगतील तुम्हाला. माझा मुद्दा होता तो असा की डॉक्टर आंबेडकरांनी घटना लिहून नेमकं काय दिलं आपल्याला, तर परंपरा आणि परिवर्तनाचा मेळ घातला. नेहमी डॉक्टर आंबेडकर ब्राह्मण विरोधी होते, महात्मा फुले ब्राह्मण विरोधी होते अशा पद्धतीची मांडणी केली जाते, तेव्हा हे नेहमी विसरलं जातं की महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या प्रसंगी डॉक्टर आंबेडकरांनी जेव्हा मनुस्मृती जाळली तेव्हा तो ठराव त्यांचे मित्र, त्यांचे सहकारी महामहोपाध्याय गंगाधर निळकंठ सहस्रबुद्धे यांनी मांडलेला आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या सोबत सहस्रबुद्धे आहे, डॉक्टर आंबेडकरांच्या सोबत खूप नाव मी इथे सांगू शकतो. मला सांगायचा आहे तो मुद्दा असा की या माणसांच्या लढाया ज्या होत्या ना त्या अशा जातीविरुद्धच्या माणसांविरुद्धच्या लढाया नव्हत्या, त्या होत्या प्रवृत्तीच्या विरुद्धच्या, त्या होत्या व्यवस्था परिवर्तनाच्या, त्या होत्या नवनिर्मितीच्या. आणि या अंगाने बोलताना डॉक्टर आंबेडकरांचं एक भाषण आहे, तिकडे मला आपल्याला घेऊन जायचंय की डॉक्टर आंबेडकर ही व्यक्ती काय प्रकारचा दृष्टीपणा घेऊन जन्माला आली होती बघा. ते म्हणतात,
the progress of the country and community can be measured by the progress of the women. महिलांच्या प्रगतीवरना देशाची आणि समाजाची प्रगती मोजली पाहिजे. हे 20 जुलै 1942 भाषण आहे. ते 70 वर्षानंतर आपल्याला माहीत होत गेलं. आणि मग युनोने, संयुक्त राष्ट्र संघटनेने 2012 साली जगातल्या 222 देशांची महिलांच्या प्रगतीच्या आधारे अभ्यास आणि मोजणी करायला सांगितली इंटर पार्लमेंटरी युनियनला. मुजुमदार सर, आपल्याला आपण सगळे जाणतो की जो अहवाल युनोने प्रकाशित केलाय त्याच्यामध्ये महिलांच्या प्रगतीवरून जो काही आलेख काढलाय त्याच्यामध्ये आपला शेजारचा नेपाळ नावाचा देश चुकला आहे की 60 नंबरवर आहे. पाकिस्तान, ज्याचा आपल्यावर विशेष प्रेम आहे, अवतरण चिन्हात प्रेम आहे, तो 52. बांगलादेश 65. चीन 60. म्हणजे आपले शेजारी कुठे आहेत ते बघितलं की आता आपण बघूया आपला भारत 105th. आपल्या मराठीमध्ये ज्याला 105th म्हणतात तो म्हणजे 105वा. नेपाळ बघा, बांगलादेश बघा, चीन बघा, पाकिस्तान बघा. आणि मग आपला बाबासाहेब आंबेडकर 42 साली सांगतायत की स्त्रियांच्या प्रगतीवरनं देशाची प्रगती मोजली पाहिजे. आणि मुली आणि स्त्रिया इथं मोठ्या संख्येने आहेत म्हणून फार उत्तम भाषण आहे बाबासाहेबांचं. ते आम्ही 17व्या खंडात ओरिजिनल इंग्रजीतलं छापलंय, 18 मध्ये त्याचं भाषांतर छापलंय. बाबासाहेबांचं ते भाषण आपण वाचा, फार महत्वाचं आहे. त्यातल्या 2 ओळी फक्त मुला मुलींसाठी करून सांगतो. डोंट बी हरी टू मॅरी. लग्न करायची घाई करू नका. मॅरेज इज अ लायबिलिटी. लग्न ही एक जोखीम आहे, लग्न ही एक जबाबदारी आहे. यू शुड नॉट इम्पोज इट अपॉन युअर चिल्ड्रन अनलेस फिनान्शियली दे आर एबल टू मीट द लायबिलिटीज अराइजिंग फ्रॉम मॅरेज. लग्नामुळे येणाऱ्या जबाबदाऱ्या पेलण्याची क्षमता ज्या मुलांमध्ये मुलींमध्ये नाही त्यांना लग्न करायला भाग पाडू नका. आई वडिलांना सांगतायत बाबासाहेब. आणि पुढे ते सांगतायत की या जबाबदाऱ्या पेलण्याची शारीरिक ताकद हवी, मानसिक ताकद हवी, आर्थिक ताकद हवी. आणि मग तुम्ही मुलांना मुलींना जन्म घाला. आणि ते सांगत असताना मी मग अशी म्हटलं ते वाक्य येतं, टू हॅव टू मेनी चिल्ड्रन इज अ नॅशनल क्राईम इन इंडिया. जास्त मुलं जन्माला घालणं हा राष्ट्रीय गुन्हा आहे. सगळं भाषण मी सांगत नाही कारण मुजुमदार सर, दुसरा एक तोटा आमच्या नव्या पिढीचा असा आहे की आता नरके सरांनी सगळं सांगूनच झाले तर परत वाचा कशाला, परत पुस्तक घ्या कशाला. वाघूर नावाचा दिवाळी अंक आहे, त्याच्यामध्ये डॉक्टर आंबेडकर आणि नद्या, डॉक्टर आंबेडकर आणि धरण, वीज, पाणी, रस्ते या प्रश्नावरचं काम याच्याबद्दल मी लिहिलंय. मॅडम, मी साधनाच्या लेखाचा उल्लेख केला, सरांनी केला, तसंच वाघूरच्या दिवाळी अंकात मी लिहिलंय. परवा सर मला एक फोन आला, मी नाव नाही सांगत पण पुण्याचेच असतं, पुणेरी एवढं पुरेस आहे. ते मला म्हणले मी नदी या विषयावर PhD करतोय. म्हटलं व्हेरी गुड. ते म्हणले नदी या विषयावर वाघूरचा दिवाळी अंक आलाय असं मला दुकानात कळलं. म्हटलं हो. त्यात तुमचा पण लेख आहे. म्हटलं हो. म्हटले तो सगळा अंक नद्यांवर आहे असं कळलं. म्हटलं हो. म्हटले तो अंक मला विकत घ्यायचा आहे पण 250 रुपये खर्च करण्यापूर्वी मी असा विचार करतोय की तुम्ही तुमचा अंक मला 8 दिवस वाचायला द्या. जर एखाद दुसरा लेख बरा वाटला तर मी झेरॉक्स करून घेईन. आणि वाचून झाल्यानंतर 8 दिवसांनी मी ठरवीन की तो घ्यायचा की नाही. मी म्हटलं पण तुम्हाला PhD जर करायची या विषयावर तर मी एवढे उपकार तुमच्यावर का करावेत. मी पुण्याचाच माणूस आहे म्हणत. म्हणजे 8 दिवस वाचल्यावर हा पट्ट्या ठरवणार की तो अंक विकत घ्यायचा का नाही. तर मॅडम, अडचण अशी आहे की आजकाल काय झालं माहितीये का, सिम्बॉयसिस ही आंतरराष्ट्रीय कीर्तीची संस्था आहे आणि मला अभिमान वाटतो की अतिशय दर्जा सांभाळण्यामध्ये, उत्तम जागतिक पातळीवरचा दर्जा सांभाळण्यामध्ये संस्थेने काम केले, त्यामुळे हे जे बोलतोय त्या संस्थेला लागू नाहीये. पण मी इथे शेजारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काम करत असल्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही मंडळींनी, प्राध्यापक लोकांनी काय केलंय माहितीये का, भारताचं आज 21 अपेक्षित प्रश्नांची अपेक्षित उत्तरे. त्यामुळे कुठलंही पुस्तक अभ्यासक्रमाला लावलं पुस्तक वाचायचंच नाही, गाईड वाचायचं. त्यामुळे खपतात की गाईड, पुस्तकं खपतच नाही. आणि 21 अपेक्षित प्रश्नांची अपेक्षित उत्तरे अशी मानसिकता तयार झाल्यामुळे वर्गामध्ये मुलं सुद्धा म्हणतात, नरके सर कशाला उगाच तुम्ही पण जास्त बोलता, कशाला आमचा पण टाइम घेता, त्यापेक्षा कोणते प्रश्न येणार आहेत तेवढं द्या आणि त्याची उत्तरं द्या. सांगलं ना, शॉर्टकट शॉर्टकट. आणि आता तर व्हॉट्सअपमुळे काय झालंय, नुसतं फॉरवर्ड फॉरवर्ड.
फॉरवर्ड, सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष काढला होता. आज भारताला सुभाषचंद्रांची नितांत गरज आहे. सगळ्या व्हॉट्सअप वाल्यांनो फॉरवर्ड ब्लॉक. मला आपल्याला सांगायचं ते असं की या निमित्तानं सवय अशी लागली आणि टाटा साहेबांच्या सोबत काम केल्याचा फायदा मला असं झालाय की 21 अपेक्षित प्रश्नांची अपेक्षित उत्तरं लिहून देण्यापेक्षा 22वा प्रश्न जगताना आला तर त्याचे काय करावे, सिम्बॉयसिस सोडलं तर बाकीच्या ठिकाणी त्याचं उत्तर असतं फापलावे बोंबलावे. इथं तुम्हाला नेमकेपणानं जीवनाला कसं सामोरं जायचं ते शिकवलं जातं आणि म्हणून ही संस्था अग्रगण्य आहे. मला स्वतःला असं वाटतं की डॉक्टर आंबेडकरांकडे बघत असताना, त्यांच्या विचारांकडे बघत असताना, अशा पद्धतीने फक्त न बघता व्यापक अंगाने बघत गेलो तर काय दिसतं मुलींना मी सांगू इच्छितो. त्या भाषणामध्ये डॉक्टर आंबेडकर शेवट करताना असं म्हणतात, मुजुमदार मॅडम, अबो ऑल लेट ईच गर्ल हु मॅरीज स्टँड अप टू हर हजबंड, क्लेम टू बी हर हजबंड्स फ्रेंड अँड इक्वल अँड रिफ्यूज टू बी स्लेव्ह. बघा डॉक्टर आंबेडकर जे म्हणतात ते आताच्या पिढीला पटलेलं आहे की नवऱ्याला सांगा मी तुझी मैत्रीण आहे, मी तुझ्या बरोबरीची आहे आणि मी गुलाम नाही. पण हे 42 साली डॉक्टर आंबेडकर सांगत होते 2018 बरोबर आहे. पण कल्पना करा त्यावेळेला तुमची आजी माझी आजी आपल्या आजोबांना जाऊन म्हणली असती आय एम युअर फ्रेंड. 42 साली मुजुमदार सर तुमच्या आईने जर म्हटलं असतं वडिलांना की मी तुमची मैत्रीण आहे काय हंगामा झाला असता. बाबासाहेब आंबेडकर 42 भाषणातलं हे की नवऱ्याला सांगा मी तुझी मैत्रीण आहे, मी तुझ्या बरोबरीची आहे, मी तुझी गुलाम नाही. मित्रांनो, प्लॅनिंग कमिशन मध्ये कन्सल्टेटिव्ह ग्रुप मध्ये काम करताना, नंतर ते प्लॅनिंग कमिशनच बंद केलं गेलं 4 वर्षापूर्वी, पण प्लॅनिंग कमिशन कडे आम्ही नॅशनल सॅम्पल सर्व्हेचे नेहमी अभ्यास मागवायचो. त्याच्यामध्ये एक आकडा आला होता मुजुमदार सर की शेतावर काम करणारे जे मजूर आहेत लँड लेबर्स शेतमजूर त्यांचं काय आजचं चित्र आहे. 71% अँड 29% असं चित्र आहे. 71% महिला आहेत आणि 29% पुरुष आहेत शेतावर काम करणारे. पण व्हॉट इज अबाउट द ओनरशिप ऑफ लँड. 7-12 उतारावर मालकी हक्क नोंदलेला असतो. तुम्हाला काय वाटतं की जास्त जमिनी बायकांच्या नावावर असतील? लक्षात घ्या, प्लॅनिंग कमिशनच्या कन्सल्टेटिव्ह ग्रुपच्या आमच्या अभ्यासामध्ये आम्हाला असं सांगण्यात आलं नॅशनल सॅम्पल सर्व्हेतर्फे की 66% जमिनी पुरुषांच्या नावाने आहे आणि 34% स्त्रियांच्या नाही दोघांच्या नावाने आहे, नवरा बायकोच्या दोघांच्या नावाने आहे. मुद्दा काय, डॉक्टर आंबेडकर काय सांगतायत? डॉक्टर आंबेडकर सांगतात की गार्गी मैत्रीचा भारत हे बरोबर आहे. पण जेव्हा सत्तेचा प्रश्न येतो, निर्णयाचा प्रश्न येतो, अंमलबजावणी करण्याचा प्रश्न येतो, जेव्हा वाटपाचा प्रश्न येतो, तेव्हा आम्ही स्त्रीला बरोबरीचं मानतो का? आणि इथे ते सांगतायत की जर उत्तर होय असेल तर भारत पुढे जाईल. आणि मग हिंदू कोडविलामध्ये त्यांनी काय लढाया केल्या? साने सरांनी फार अप्रतिम शब्दात सांगितलं की 51 साली त्यांना कायदेमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. जर का महात्मा गांधी असते तर त्यांना तो द्यावा लागला नसता. हे खरं आहे की गांधीजी एका बाजूने खूप सनातनी असलेले ग्रस्त, पण पुढच्या काळात इतक्या वेगाने ते विकसित होत गेले, मिरॅकल वाटावा अशा पद्धतीने विकसित होत गेले, अनेक प्रश्नांवर त्यांनी अशा भूमिका घेतल्या. 100 खंड आहेत महात्मा गांधींच्या साहित्याचे, 100 खंड भारत सरकारने प्रकाशित केले. तुम्ही 100 खंड नका वाचू, पण त्यातले 100 पानं तर वाचाल की नाही, आपण एवढं तर करू की नाही. आणि या पार्श्वभूमीवर मला सांगायचं की डॉक्टर आंबेडकरांचा स्त्री प्रश्नाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्या संबंधामध्ये सांगून भाषण संपवतो. मला माहिती वेळ संपलेला आहे, पण मी अगदी थोडक्यात समारोप करतो. डॉक्टर आंबेडकर असं म्हणतात, देर आर 3 सेंटर्स ऑफ द डिस्क्रिमिनेशन अँड एक्सप्लॉयटेशन. विषमतेची आणि पक्षपाताची भेदभावाची भारतामध्ये 3 ठिकाणं आहेत. फर्स्ट इज जेंडर, स्त्री पुरुष विषमता, लिंगभावाचा प्रश्न, पुरुष सत्ता, पॅट्रियार्की, पुरुषी अहंकार, ही पहिली जागा. दुसरी जागा डॉक्टर आंबेडकर सांगतात, कास्ट, ग्रेडेड इनइक्वालिटी निर्माण करणारी जाती व्यवस्था, पायऱ्या पायऱ्यांची व्यवस्था, त्याची सगळी मांडणी अनिहिलेशन ऑफ कास्ट मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी केली आहे. 16 साली त्यांनी या विषयाचं पहिलं पुस्तक लिहिलं होतं, कास्ट इन इंडिया अँड देअर मेकॅनिझम. 48 साली त्यांनी अनटचेबल्स लिहिलं आणि त्यानंतर त्यांनी या प्रश्नावरची जी मांडणी केली आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांचं एक पुस्तक 46 आहे, खूप वर्दी शूद्राज. सगळ्या पुस्तकांचा अगदी थोडक्यात सारांश असा आहे
की या देशामध्ये पायऱ्या पायऱ्यांची मानसिकता विकसित करणारी जाती व्यवस्था, श्रेणीबद्ध विषमता निर्माण करणारी व्यवस्था आली आणि ती आजही आहे, ती आजही बळकट आहे. तिसरी जागा आहे विषमतेची आणि पक्षपाताची, वर्ग, गरीब श्रीमंत. बाबासाहेब आंबेडकर द्रष्टे होते, ते म्हणाले पण फक्त विषमता आणि शोषणाची केंद्र आहेत असं नाही, भारतामध्ये चार जागा अशा आहेत की ज्या अतिशय सुंदर आहेत, विविधतापूर्ण आहेत. डायव्हर्सिटी नंबर वन, रिलीजन्स, साऱ्या जगात 12 धर्म आहेत, एकट्या भारतात 12 धर्माचे लोक राहतात. साऱ्या जगात मिळून 2000 मोठ्या भाषा आहेत, त्यातल्या 674 एकट्या भारताच्या आहेत. भाषिक विविधता. तिसरी प्रांत, 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश. अहो महाराष्ट्र जर स्वतंत्र राज्यच्या ऐवजी स्वतंत्र देश असं तुम्ही मानलं ना, तर तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र जगातला कितव्या क्रमांकाचा देश होईल? आज कल्पना करा फक्त, 10व्या क्रमांकाचा. आपल्यापेक्षा फक्त 9 राष्ट्र मोठी आहेत. मी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश घेतला तर मग, बाकीचं असं घेत गेलं तर मध्य प्रदेश घेतला तर, त्यामुळे आपण फार आफाट आहोत. आपण महान आहोत असं जर मला म्हणायचं आहे, पण जरा मी घाबरतोय महान म्हणायला. व्यक्तिगत आपण महान आहोतच, तो प्रश्नच नाही. मी सांगत होतो ते असं की डॉक्टर आंबेडकर म्हणाले, देर आर 4 सेंटर्स ऑफ द डायव्हर्सिटी, ब्युटिफुल प्लेसेस, 12 धर्म, हजारो भाषा, अनेक प्रांत आणि कल्चर. दक्षिणची संस्कृती, उत्तरेची संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती, पंजाबची संस्कृती, बंगालची संस्कृती, हे वैविध्य आहे आपलं, हे आपलं वैभव आहे. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकर म्हणाले की प्रॉब्लेम आहे तो असा की 3 विषमतेच्या, पक्षपाताच्या, भेदभावाच्या जागा आणि 4 विविधतेच्या जागा यांनी बनलेलं रसायन म्हणजे भारत. आणि हा भारत जर तुम्हाला मोठा करायचा असेल, या भारताला जर पाच सूत्र, पंचशील, पंचसूत्री त्याच्यासाठी अंमलात आणायला लागेल. त्यातलं पहिलं सूत्र, स्त्री पुरुष समता. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने ऍब्सोल्यूट सर्व क्षेत्रांमध्ये समान वाटा, समान स्थान, निर्णय घेण्यामध्ये, धोरण राबवण्यामध्ये, जीवनाच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये. मला असं वाटतं की आपल्या संस्थेनी महिला भगिनी आज डॉक्टर रजनी गुप्तेंसारख्या आपल्याकडे VC आहेत, आपण समजू शकतो की जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात आता महिला मागे नाहीत. सर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आत्ता आम्ही गोल्ड मेडल्स दिली कॉन्व्होकेशनमध्ये, 368 सुवर्णपत्र आपण दरवर्षी देतो. सावित्रीबाईंनी आणि ज्योतिरावांनी जेव्हा इथे शाळा काढली होती ना पुण्यामध्ये पहिली, त्यांचे मित्रही होते सगळे, भिडे, गोवंडे, चिपळूणकर, वाळवेकर, जोशी, भोवाळकर, रानमा महार, दुराजी अप्पाजी चांभार, गणू, शिवाजी मांग, फातिमा शेख, उस्मान शेख, लहूजी वस्ताद साळवे, ही सगळी मंडळी होती त्याच्यामध्ये. त्यावेळेला वाचकांच्या पत्रावरती एकाने पत्र लिहिलं होतं, मुलींना शिकवू नका, त्याच्यामुळे मुलींचंही नुकसान होईल आणि देशाचंही नुकसान होईल. आणि पुढे त्यांनी काय लिहिलं माहिती, त्यांनी लिहिलं अभ्यासाचं ओझ असतं आणि ते ओझ मेंदूला झेपलं पाहिजे. स्त्रियांचे मेंदू चुटुकले 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 आणि त्यामुळे स्त्रियांच्या मेंदूला हे ओझे झेपणार नाही, फटाफट कवट्या फुकतील. आता मला सांगा की बुवाबाजी सायन्सची, सायन्सचा गैरवापर. आता तर स्त्रियांनी सिद्ध केलं, मुलींनी सिद्ध केलं की कोणत्याही क्षेत्रात स्त्रिया मागे नाही. प्रश्न आहे तो संधीचा, अपॉर्च्युनिटीचा. आणि ती संधी मिळाली तर मुली सोनं करतात. 368 सुवर्णपदकांपैकी 8 मुलांनी मिळवली आणि फक्त 360 मुलींनी मिळवली. मुली गर्ल्स आणि 8 मेन. गमत सोडा, फार लावून घेऊ नका मुलांनी लगेच काय आहे, मला परत पुण्याचं असल्यामुळे हातपाय सुरक्षित राहण्याची पण काळजी घेतली पाहिजे, नाही तर भेट भेट भेटा बाहेर. आता बघतोच गमतीचा मुद्दा म्हणून बघा त्याच्याकडे. आपल्याकडे कशाची बोवाबाजी तयार केली जाते. आता तर निदान मान्य करूया की बुद्धीच्या बाबतीमध्ये मुली आणि मुलं असा फरक नाही, कर्तबगारीच्या बाबतीमध्ये मुली आणि मुलं असा फरक नाही, हे आता सिद्ध झालं. पण बाबासाहेब आंबेडकर जेव्हा सांगत होते, फुले जेव्हा सांगत होते, गांधी जेव्हा सांगत होते, त्यावेळेला काळ वेगळा होता. आणि इथे डॉक्टर आंबेडकर स्त्री पुरुष समतेचा विचार कोणत्या कोणत्या पातळ्यांवर जाऊन करतात
त्या संबंधामध्ये खरं म्हणजे खूप विस्ताराने बोलायला पाहिजे, पण वेळेअभावी मी पुढचं सूत्र आपल्याला सांगू इच्छितो. डॉक्टर आंबेडकर शिक्षणाच्या संबंधामध्ये किती आग्रही होते, मॅडमने सांगितलं की त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी आणि इतर संस्थांच्या माध्यमातून कसं काम केलं ते तर महत्वाचंच आहे, पण डॉक्टर आंबेडकरांचं शिक्षण विषयी विचारला असताना एक वाक्य फार मौलिक वाटलं मला. ते म्हणले, शिक्षण म्हणजे नॉट ओनली कलेक्शन ऑफ नॉलेज, क्रिएशन ऑफ नॉलेज अँड क्रिएशन ऑफ स्किल्स. डॉक्टर आंबेडकर म्हणतात की इम्पॉर्टंट पार्ट काय आहे, क्रिएशन ऑफ नॉलेज अँड क्रिएशन ऑफ स्किल्स. आणि ते असं सांगतात की ऋषी मुनींचा हा देश आहे, विद्वानांचा हा देश आहे, त्यांनी खूप महत्वाचं तत्वज्ञान निर्माण केलं, त्यांनी खूप चांगलं साहित्य आम्हाला दिलं, त्याच्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत, पण फक्त विद्वानांनी हा देश घडवलेला नाहीये, कलाकारांनी कारागिरांनी अजिंठा वेरूळ निर्माण केलं, कलाकारांनी ताजमहाल बांधला, कलाकारांनी भाकरा नांदगल उभं केलं. तेव्हा आम्हाला देशाला विद्वानही हवेत आणि आम्हाला देशाला कारागिरही हवेत, कलाकारही हवेत. आणि ते म्हणतात की दुर्दैव हे की फक्त विद्वानांना प्रतिष्ठा आणि कारागीर आणि कलाकारांकडे दुर्लक्ष. ही मानसिकता आम्हाला बदलली पाहिजे, या दोघांनी मिळून हा देश पुढे जाणार आहे ही मानसिकता आम्ही निर्माण केली पाहिजे. आणि म्हणून ते क्रिएशन ऑफ नॉलेज अँड क्रिएशन ऑफ स्किल्स शिक्षणाचं सूत्र पुढे नेतात. तिसरं सूत्र ते फार इंटरेस्टिंग मांडतात, ते म्हणतात रिडिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस. जमीन, जंगल, हवा, पाणी हे सारं निसर्गाने दिलेलं आहे आणि त्याची मालकी फक्त मुठभरांकडे असता कामा नये, सगळ्यांच्या मालकीचं ते असलं पाहिजे. आणि म्हणून रिडिस्ट्रीब्युशन पुनर्वाटप करावं लागेल, फेरवाटप करावं लागेल, त्याचा ब्लूप्रिंट ते मांडतात. ते पुढे जातात आणि सांगतात जर आम्हाला जाती प्रश्न सोडवायचा असेल तर मन जवळ आली पाहिजेत, जातींमधले मतभेद, जातींमधले गैरसमज दूर करायचे असतील तर माणसं जवळ आली पाहिजेत. आणि म्हणून ते सांगतात इंटरकास्ट मॅरेजेस. डॉक्टर भांडारकरांनी 1917 साली सांगितलं होतं, 1909 साली डॉक्टर एस व्ही केतकरांनी हिस्ट्री ऑफ कास्ट इन इंडिया या त्यांच्या पीएचडीच्या प्रबंधामध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केलेलं सांगितलं होतं, माणसं जवळ आणायची असतील तर आम्हाला इंटरकास्ट मॅरेजेसना प्रोत्साहन द्यावं लागेल. एकट्या इंटरकास्ट मॅरेजने भागणार नाही, पण त्याच्यासोबत इतरही कार्यक्रम करताना हाही कार्यक्रम महत्वाचा असेल. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ज्या माईसाहेब आंबेडकरांनी हे सगळं बाबासाहेबांच्या वस्तू असतील त्यांच्या सगळ्या पुस्तकं आणि इतर साहित्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिल्या, त्यांचं ते लग्न इंटरकास्ट होतं, माईसाहेबांचं आणि बाबासाहेबांचं लग्न. महात्मा फुल्यांनी मुलगा दत्तक घेतला एका ब्राह्मण विधवेचा, त्याचं लग्न इंटरकास्ट केलं होतं. त्यांनी शाहू महाराज तर राजे होते, त्याने आपल्या बहिणीचं लग्न इंटरकास्ट केलं होतं. मित्र हो, जाती निर्मूलनाचा अजेंडा, जाती निर्मूलनाचा एनिलेशन ऑफ कास्टचा कार्यक्रम खूप बोललं जातं त्याच्यावर, पण या अँगलने पण डॉक्टर आंबेडकरांचा शोध आपण घेतला पाहिजे. पण ते करत असताना रिडिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस अँड इंटरकास्ट मॅरेजेस. आणि पाचवा कार्यक्रम डायलॉग, संवाद, चर्चा. पुढे बाबासाहेब म्हणतात क्रिटिसिझम, चिकित्सा, आणि गरज पडली तर बंडखोरी, मग गरज पडली तर संघर्ष, स्ट्रगल. आपलं सुरू असं होतं सर, तुम्ही मुजुमदार सर अनेक कार्यक्रम इथे घेतलेले आहेत, मी खूपदा श्रोता म्हणून आलेलो आहे, मी पाहिलंय की आमचा आंबेडकरी वक्ता सुरुवात करतो ते पाचव्यानी, संघर्ष, संघर्ष हमारा नारा आहे, बरोबर आहे ते, पण तो पाचव्या क्रमांकाचा कार्यक्रम आहे ना, आपण सुरुवातच पाचव्यानी करतो, चार अपसेंट. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकर समजावून घ्यायचे असले तर ही पंचसूत्री. मित्र हो, स्त्री पुरुष समतेचं तत्वज्ञान सांगत असताना एक छोटा किस्सा सांगतो आणि 15 सेकंदात थांबतो. डॉक्टर आंबेडकर असं म्हणतात मुजुमदार सर, मॅडम बघा तुम्हाला पण आवडेल, बाईच्या डोळ्याने जगाकडे बघा, बाईच्या डोळ्याने. आणि ते म्हणतात घर कोण चालवतं, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हवं असलं तर 3 प्रश्न विचारा, छोटे छोटे 3 प्रश्न. पहिला प्रश्न असा विचारा की रात्री घरात दरवाजे खिडक्या बंद केल्यात, घर व्यवस्थित बंद केलंय असं बघून शेवटी कोण झोपतं? ज्या घरात पुरुष झोपतात ते घर पुरुष चालवतात, ज्या घरात बाई झोपते, आई झोपते, पत्नी झोपते, मुलगी झोपते ते घर बाई चालवते. दुसरा प्रश्न विचारा, घरात सगळ्यात आधी कोण उठतं? तिसरा प्रश्न विचारा, 4 माणसांचं जेवण असेल आणि अचानक एखादा 5वा पाहुणा आला, आज मला जेवायचंच नाही, आज माझी जरा इच्छा नाहीये, आज माझं जरा पोट बिघडलंय, असं पुरुष म्हणत असेल तर तो घर पुरुष चालवतो, बाई म्हणत असेल तर ते घर बाई चालवते.
किती सोपे सोपे प्रश्न विचारले बाबासाहेबांनी. तुम्हाला कळतंय ना की भारतीय जनमानस त्याची नाडी पकडणं. माझा एक कवी आहे मित्र भीमराव गोपनारे, त्याचं नाव आहे, चाकणला राहतो, तो मूळचा विदर्भातला आहे. त्याचा सर्वा नावाचा कविता संग्रह आहे. सर्वा म्हणजे शहरातल्या मुलांना कदाचित माहित नसेल, पीक काढल्यानंतर जे खाली पडलेलं असतं ते उचलणं, सर्वा वेचणं म्हणतात त्याला, गोरगरिबांना त्यातनंच खायला प्यायला मिळतं. तर तो फार सुंदर कविता संग्रह, त्याच्यातल्या दोन ओळी मुजुमदार सर अशा आहेत. तो म्हणतो, असं म्हणतात की ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली होती, असं म्हणतात की ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली होती, फाटकं लुगडं नेसणारी, लुगडं म्हणजे साडी पातळ, फाटकं लुगडं नेसणारी माझी आई म्हणते चार भिंतींचं घर मी एकटी चालवते. अशा कर्तबगार स्त्रियांच्या या देशामध्ये डॉक्टर आंबेडकर आपल्याला काय सांगतात, बाईच्या डोळ्याने जगाकडे बघा, तुम्हाला भारत वेगळा दिसेल, तुम्हाला समाज वेगळा दिसेल, प्रश्न वेगळे दिसायला लागतील. आणि मग डॉक्टर आंबेडकर हे जे सांगतात त्याचा एक छोटा पडताळा आम्ही घेतला सर, पुणे विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासनातर्फे मध्यंतरी आम्ही एक सर्वे केला. वटसावित्रीच्या पूजेच्या दिवशी वडाला फेऱ्या मारणाऱ्या दोऱ्या गुंडाळणाऱ्या बायकांना जाऊन आमच्या मुलांनी मुलींनी विचारलं की तुम्ही मनापासून म्हणजे दिलसे हाच नवरा सात जन्म मिळव असं म्हणतात, कोणत्या दबावामुळे, बाह्य परिस्थितीमुळे, काही अडचणींमुळे म्हणतात. आता बायका पण हुशार झाल्यात, त्या आपल्याच बहिणी आहेत ना. आम्हाला 55% महिलांनी विचारलं ते खरं खोटं नंतर बघू, आम्ही जी माहिती देऊ ती कॉन्फिडेन्शियल राहणार का. आम्ही सांगितलं स्ट्रिक्टली कॉन्फिडेन्शियल, तुमच्या नवऱ्याला कळणार नाही. सर 53% महिलांनी मुजुमदार सर असं उत्तर दिलंय की सात जन्म चुलीत झाला, याच जन्मात नको झालाय, आता उलट्या फेऱ्या मारायची सोय असती तर लगेच मारली. बाईच्या डोळ्याने जगाकडे बघा. पण सगळं असंच नाहीये, 25% महिलांनी मुजुमदार मॅडम असं उत्तर दिलंय की आम्ही सुखी आहोत, नवरा छान आहे, संसार अतिशय उत्तम आहे, आम्हाला काहीच तक्रार नाही, आम्ही मनापासून हे करतो, आम्हाला आवडतं. 13% महिलांनी असं उत्तर दिलं, गुप्ते मॅडम इट इज अवर, फार बायका किती छान विचार करतात बघा, त्या म्हणल्या इट इज अवर इन्व्हेस्टमेंट, ही आमची गुंतवणूक आहे. आम्ही म्हणलं कसं काय गुंतवणूक, बँकेत पैसे ठेवले तर व्याज मिळतं ना, शेअर मार्केटमध्ये गुंतवले फायदा होऊ शकतो, तोटाही होऊ शकतो म्हणा, पण इन्व्हेस्टमेंट कशी काय. त्या म्हणल्या 25 वर्षापूर्वी लग्न झालं तेव्हा नवरा मारहाण करायचा, त्रास द्यायचा, छळायचा, संशय घ्यायचा. मग म्हणले आधी प्रेमाने खाऊ घातलं, मग बाहेरच्या लोकांचा, सासरच्या लोकांचा वापर केला, मग म्हणले गरज पडली तर संघटना, पोलीस, कायदा सगळं वापरलं, पॅकेज वापरलं, नवरा दुरुस्त झाला. म्हणले आता 25 वर्षाच्या प्रयत्नानंतर छान वागतो, तेव्हा आता पुढच्या जन्मात हाच असलेला बरा, कारण परत दुरुस्तीचा कार्यक्रम नको. जन्मात दुरुस्तीवर 25 वर्ष वाया घालवणं परवडणार नाही. सो आता दुरुस्त झालेला नवरा पुढील 7 जन्म असलेला बरा, दिस इज आवर इन्व्हेस्टमेंट. आणि 6% महिलांनी सांगितलं की आम्ही एकच प्रार्थना करायला येतो, देवा परमेश्वरा पवटेश्वरा तू कुणी असशील तू, एक उपकार कर बाबा, हाच जन्म 7वा डिक्लेअर कर. मित्रांनो खरं म्हणजे वेळ खूप झालाय, माझ्याकडे इथे नोट्स पण भरपूर आहेत आणि मला कल्पना आहे तुमची जेवणाची वेळ होती आहे, कार्यक्रमाची वेळ तेव्हा संपून गेली आहे, पण तुम्ही सगळे प्रेमापोटी बसलेला आहात आणि मला खात्री आहे की आपल्याला पुन्हा भेटायचं आहे. तर मित्रांनो मिलते है ब्रेक के बाद, धन्यवाद. आपण जे सुरुवातीला म्हणाल ते अगदी बरोबर आहे की हे जे लोकनेते आहेत, महात्मे आहेत, सत्पुरुष आहेत, नेते आहेत, त्यांचं कुठेतरी वाटप झालेलं आहे. आणि म्हणाल ते एक अगदी खरं आहे की आंबेडकर म्हणजे दलित आणि दलित म्हणजे आंबेडकर असं कुठेतरी इक्वेशन म्हणलेलं आहे. तुमचं भाषण ऐकल्यानंतर मी जो सारखा नेहमी विचार करतो की आंबेडकर हे दलितांचे नाही किंवा दलित आंबेडकरांचे नाही,
आंबेडकर हे विश्वबांधव आहेत. क्या आंबेडकर हे विश्वबांधव आहेत हे पटवून देणार थोड्या दिवशी पटवून देणार आणि लेखाचा पुस्तकांचा संदर्भ ग्रंथाचा आधार घेत घेऊन देणं पटवून देणार त्याच्यावरती काहीतरी करावं असं मी अनेक वर्ष मी विचार करतो. किंबहुना आमचे मित्र आहेत मी नाव घेत नाही त्यांना मी विनंती केली होती की आंबेडकर हे सगळ्यांचे आहेत तुमचे आहेत आमचे आहेत आम्हाला सर्वांचे आहेत हे सांगण्याकरता कुठेतरी प्रयत्न झाले पाहिजे त्याच्यावरती लिखाण झालं पाहिजे आणि त्या लिखाणातून एखादा चांगला ग्रंथ निर्माण झाला पाहिजे म्हणून मी एका चांगल्या व्यक्तीची निमणूकही केली होती त्याला विनंतीही केली होती पण काही कारणानं तो प्रयोग यशस्वी होऊ शकला नाही. करायचे की अशा पद्धतीचं एखादं पुस्तक ग्रंथ आंबेडकर विश्वबांधव या विषयावरती जर होऊ शकला सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे आणि आंबेडकर संग्रहालयाच्या तर्फे आम्ही एक त्याला स्कॉलर इन रेसिडेन्स म्हणतो रायटर इन रेसिडेन्स म्हणतो अशी आम्ही योजना पदामध्ये आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही आम्हाला सहकार्य केलं त्या व्यक्तीची निवड केली किंबहुना ते काम जर तुम्ही घेतलं तर मी खरोखर तुमचा आभारी आहे. सर तुमचं निमंत्रण स्वीकारतो. ह्या आंबेडकर स्मारकाचं एक वैशिष्ट्य असं आहे की जे आम्ही लोक आहोत त्यांनी स्थापन केली आंबेडकर यांची स्मारक ही केवळ दलितांनी आणि शासनाने करावी तसं काही सांगितलेली नाही. जे दलित नाही पण ज्यांना आंबेडकर जवळचे वाटतात विचारानं जवळचे वाटतात अशा व्यक्तींना सुद्धा आंबेडकर आदरणीय आहेत आणि त्या आदरापोटी हे आम्ही स्मारक उभारलेलं आहे. तो एक योगायोग होता डॉक्टर नरके की त्यांच्या पत्नी डॉक्टर भाईसाहेब आंबेडकर यांनी आम्हाला त्या आंबेडकरांच्या दैनंदिन जीवनामधल्या गोष्टी दिल्या त्याच्यातून हे स्मारक निर्माण झालं. पण तुमच्याच लेखातली गंमत तुम्ही लिहिलेली आहे की गांधींची हत्या झाल्यानंतर काही महिन्यातच आंबेडकरने भाई आंबेडकरांशी विवाह केला आणि काही दोन अडीच महिन्यामध्ये तुमच्या लेखात तुम्ही म्हटलेलं आहे की सरदार वल्लभभाई पटेलांनी आंबेडकरांना एक पत्र लिहिलं की महात्मा गांधींना हा विवाह आवडला असता त्यावर गांधींनी असं उत्तर दिलेलं आहे की तुम्ही म्हणता ते खरं आहे बापूला हा आंतरजाती मी आंतरजाती केलेला विवाह आवडला असता अशा काही ज्या गोष्टी आहेत त्याला आपण म्हणतो ना मानवी तुमची जी तुमची आमची आहे त्याचे किती पलीकडे ते होते हे तुम्ही आज तुमच्या भाषणातून सांगितलेलं आहे. एक व्हिजनरी आंबेडकर आणि व्हिजनरी कोण असू शकतो जो मानवाचा विचार करतो जो विश्वाचा विचार करतो किंवा समाजाचा किंवा जातीचा किंवा धर्माचा नव्हे त्या तोच खरा विजयनरी असतो आणि त्या दृष्टिकोनातून हा मी प्रयोग करू इच्छितो. तुम्ही त्यांना सहकार्य कराल अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. सरांचं मरके सरांचं संपूर्ण भाषण ऐकत असताना आणि आंबेडकर समजून घेत असताना दोन सूत्र मला त्याच्यात दिसली त्याचा उल्लेख करतो कारण त्या आधाराने आपण आंबेडकर आणखी समजून घेऊ शकतो. आंबेडकरांचा संपूर्ण प्रवास हा विज्ञाननिष्ठेवरती आणि त्याच्या बरोबरीनं समाजाच्या राष्ट्रावरच्या निष्ठे घेऊन झालेला होता. सगळ्या विषयाकडे पाहण्याचे हे दोन दृष्टिकोन जेव्हा असतात त्यावेळेला सतत बदल सतत नव स्वीकारणं आणि नव करत जाणं जसं सिंचनाचा सरांनी उल्लेख केला आधीच्या 100-150 वर्षांमध्ये ब्रिटिशांनी दुष्काळ निवारणासाठी धरणं बांधली होती
आंबेडकरांनी पहिल्यांदा नदी परियोजना एका नदीच्या खोऱ्यामध्ये संबंध कार्यक्रम असा घेतला आणि तो भारत म्हणून स्वीकारायला पुढे 30 वर्ष आपल्याला लागली अधिकृतपणे. हा जो आंबेडकरांचा दृष्टिकोन आहे हा त्याच्यातला महत्वाचा एक कारण वैज्ञानिक दृष्टिकोन आणि राष्ट्र म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन हा जर आपण स्वीकारला तर आंबेडकर समजणं आणि आंबेडकर माझ्यासाठी का या प्रश्नांची उत्तरं आपल्याला निश्चितपणे मिळू शकतील. आम्हाला आंबेडकरांकडे पाहण्याची एक नवी दृष्टी दिली ज्याबद्दल मी नरकी सरांचे आभार मानतो. पुन्हा पुन्हा त्यांनी येऊन असंच प्रबोधन करावं नवे नवे विषय आमच्या समोर मांडावे असं आग्रहाचं निमंत्रणही देतो. एका मोठ्या प्रकल्पाची घोषणा आपण झालेली आहे त्यामुळे ते वारंवार आपल्याकडे येतील याची खात्री आता आपण निश्चितपणे बाळगायला हरकत नाही. या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे आवर्जून उपस्थित असलेले आजी माजी नगरसेवक त्यांना आपण या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग म्हणून आणि आपण एकूणच नेहमी हे पाहतो त्यामुळे निसर्गाचा एक भाग म्हणून आपण त्यांना पुष्पगुच्छनं देतात फुलांचं झाड देणार आहोत. मी विनंती करतो निलेश निकम मोकाळी अण्णा अलगुडे उदय महात्मे